नितीन अशोक उबाळे, राणा मंगेश राऊत यांनी फिर्याद दिली की त्यांची त्यांच्या मुलाचे लग्न आशा पाटील राहणार यवतमाळ घाटंजी यांच्यावर ठरले आणि त्यांनी लग्न केल्यानंतर 2 दिवस ही मुलगी त्यांच्याकडे राहिली. नंतर त्यांनी देवदेव करून श्रीगोंदा येथे नोटरी करण्यासाठी आणली असता ही मुलगी आणि तिच्याबरोबर असणारे जोडीदार आशा पाटील, सिमरन पाटील, शेख शाहरुख आणि दीपक देशमुख हे श्रीगोंदा येथे आले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. असता ते नितीन उबाळे यांची मातोश्री यांनी ह्या सिमरनला धरून ठेवले आणि ती धरल्यानंतर तिने डोळ्यात मिरची पूड टाकल्यामुळं इतर लोकांनी पकडले. पकडून आपल्याकडे आणले तर सदरचा गुन्हा 400 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर आरोपीचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांचा कोर्टासमोर पाठवून त्यांना 5 दिवसाचा पिशेर घेण्यात आला. 5 दिवसाच्या पिशेरमध्ये ॲक्च्युली या प्रकरणाचा तपास करत असताना यामध्ये अजून एजंट आहेत असे निष्पन्न झाले. तपास अंमलदारही यवतमाळ येथे जाऊन त्याज यातील एजंट अर्जुन पाटील, सचिन राठोड आणि युवराज पाटील असे तिघांना अटक केलेली आहे. त्यांचा 11 दिवस PCR घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 चारचाकी गाड्या आणि 22,000 रुपये जप्त केलेले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. सदर गुन्ह्याचा अजून आरोपी होण्याची शक्यता आहे. तपासामध्ये यांची मोडस आहे की जी मुले लग्नाची आहेत त्यांना जाऊन लग्न करण्याचं आमिष देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम करतात अशा राज्यात, परराज्यात किंवा आपल्या जिल्ह्यात अशा प्रकारचे गुन्हे त्यांनी केलेले आहेत. सदरचा तपास माननीय पोलीस अधीक्षक राकेश वोला साहेब, ॲडिशनल SP खरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी वाघारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी बडे यांनी केलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.